हॅलो, हाय, नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. माझं नाव आहे प्रियांका आणि या चॅनलवर मी तुमच्यासाठी घेऊन येत असते माझ्या लाईफमधले ऑफ बीट आणि चांगले चांगले एक्सपिरियन्सेस. तर आजचा व्लॉग हा थोडासा स्पेशल आहे, कारण की आज मी आली आहे माझ्या बर्थडे लंच करण्यासाठी विथ माय फॅमिली. आणि या बर्थडे स्पेशल लंचसाठी मी आज आली आहे माहीमच्या दिवा महाराष्ट्र या रेस्टॉरंटमध्ये. तर हे रेस्टॉरंट जे आहे ते तीन प्रकारचे वेगवेगळे रेस्टॉरंट मिळून एक रेस्टॉरंट बनतं. पहिलं रेस्टॉरंटचं नाव आहे गोवा पोर्तुगीजा, सेकंड इज दिवा महाराष्ट्राचा आणि थर्ड इज दक्षिण कल्चर करी. तर नावांवरूनच तुम्हाला कळलं असेल या प्रत्येक रिजनच्या फूडची जी स्पेशालिटी आहे ती इकडे मिळते. माझ्या मागे तुम्हाला दिसतंय पोर्तुगीज वाईब्सचे टाईल्स लावलेले आहेत, कारण मी गोवा पोर्तुगीजा या रेस्टॉरंटच्या एंट्रन्सपाशी आता उभी आहे. आणि आता लवकरच आपण आतमध्ये जाऊया आणि बघूया यांच्याकडे काय काय छान छान पदार्थ अवेलेबल आहेत. लेट्स गो. आणि इथे आतमध्ये तुम्ही बघू शकाल छान एकदम पोर्तुगीज गोवन अशी वाईब आहे. हे आहे बार आणि ड्रिंक्स काउंटर. इथून आपण राईट साईडला गेल्यावरती दुसरं रेस्टॉरंट येतं. ह्याच्या एका साईडला आहे दक्षिण कल्चर करी आणि दुसऱ्या साईडला आहे दिवा महाराष्ट्राचा. आणि आता मला तर खूप भूक लागली आहे, तर मी माझ्यासाठी इकडे ऑर्डर केलं आहे एक सूप, काल्डो वर्दे नावाचं सूप घेतलंय. आणि स्टार्टर्स मध्ये मी घेतलं आहे पनीर अँड मशरूम पेपर फ्राय. तर हे आहे आपलं सूप, याचं नाव आहे काल्डो वर्दे. याच्यामध्ये ग्रीन पीस आणि बटाटा ह्याच्यापासून हे सूप बनवलं आहे आणि थोडंसं दूध वगैरे घालून काही स्पायसेस घालून हे रेडी होतं. एकदम माइल्ड आणि लाईट असं हे सूप आहे टेस्टला. आणि ह्याच्यामध्ये बॉइल्ड पटेटो मॅश करून टाकलाय. आपण जसं नॉन व्हेजिटेरियन लोक क्रॅबचं किंवा चिकनचं सूप खाताना त्याच्यामध्ये मध्ये छोटे छोटे पीसेस लागतात, तसं काही ज्याचं टेक्स्चर आहे. आणि हे माझं स्टार्टर आहे, ह्याचं नाव आहे पनीर बेबीकॉर्न मशरूम पेपर फ्राय, म्हणजे ब्लॅक पेपरच्या पावडरमध्ये हे फ्राय केलेलं आहे. आणि दिसायला तर एकदम चटपटीत आणि तिखट दिसतंय. हे खूप सारा कांदा घातलाय, कढीपत्ता दिसतोय आणि ग्रीन चिली पण आहे. आणि आय एम शुअर ब्लॅक पेपरचा एक तो झटका ह्याला असेलच, ते तुम्हाला दिसते मिरपूड थोडी थोडी. ह्याच्यामध्ये जे मशरूम दिसत आहेत ते एकदम फ्रेश दिसत आहे. आपण इथे घेतलंय एक बेबीकॉर्न आणि मशरूमचा पीस. या स्टार्टरमध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये कांदा वापरलाय, बारीक चिरून कांदा एकदम मऊ केलेला आहे. खूप जास्त स्पायसेसचा भडीमार नाही आहे, जस्ट हिरवी मिरची आणि ब्लॅक पेपर आहे आणि थोडासा गरम मसाला घातला असेल. तिखट असं नाही लागत आहे. पनीर जे आहे ते फ्रेश आहे पण ॲट द सेम टाइम खूप सॉफ्ट नाही आहे. मलाई पनीर जसं असतं तसं नाही आहे आणि त्याच्यामुळे ते मशरूम आणि बेबीकॉर्नचा जो क्रंच असतो त्याच्यासोबत हे पनीर एकदम परफेक्ट जात आहे. अँड आय एम बॅक विथ माय सूप. सूप मला भलतंच आवडलेलं आहे.
आणि आता आपण बघूया लाईव्ह अप्पम मेकिंग. सो इथे आपल्या मेन कोर्स इकडे आलेला आहे. ही आहे काजू आणि शहाळ्याची भाजी, जी मस्तपैकी असं कोकोनट शेलमध्ये किंवा शहाळ्यामध्येच त्यांनी सर्व केली आहे. हे आहे पातोडी रस्सा, हे दिवा महाराष्ट्राचा मधून आपण घेतलंय विदर्भ स्पेशल. आणि हे आहे चेट्टीनाड, त्याच्यासोबत खायला आपल्या रेग्युलर गव्हाच्या चपात्या तर घेतल्याच आहेत. शिवाय हे नीर डोसा आहे, पातळ असा तांदळाच्या पिठापासून बनवलेला डोसा, म्हणजे कोकणामध्ये जसे आपण घावणे वगैरे बनवतो त्याला साऊथ इंडियन लोक नीर डोसा बोलतात, ते घेतलंय. हे आहे आपलं अप्पम, मस्त गरमागरम आणि एका बाऊलसारखं आहे हे, खालून क्रिस्पी आणि आतमधून थोडंसं मऊ डोस्यासारखं लागेल. आणि आता आपलं जेवणाचं ताट सजलेलं आहे. हा आहे नीर डोसा, वेज चेट्टीनाड, शहाळा आणि ओल्या काजूची भाजी, आणि हे आहे विदर्भ स्टाईल पातोडी रस्सा जो खूपच झणझणीत दिसतोय. हे आहे गोवन प्रिपरेशनमधली भाजी शहाळ्याची, आणि हे आहे दक्षिण कल्चर करीच्या प्रिपरेशनमधली भाजी. तर आपण सुरुवात करूया आपल्या महाराष्ट्रापासून, विदर्भ स्पेशल पातोडी रस्सा. राईस पातोडी रस्सा लय भारी, जी जी ग्रेव्ही आहे नागपूर स्टाईल प्रिपरेशन आहे, पण खूप जास्त नागपूरचे जसं झटका लावणारं जेवण असतं तेवढं स्पायसी नाही आहे. आणि त्याच्यामधली जी पातोडी आहे, पातोडी म्हणजे बेसिकली बेसनच्या वड्या असतात, त्याच्यामध्ये स्पायसेस कोथिंबीर वगैरे घालून त्या वड्या थापतात आणि वाफवून मग रश्यात सोडल्या जातात. पण ह्यांनी ती वडी थोडीशी शॅलो फ्राय पण केली आहे स्टीम केल्यानंतर, त्याच्यामध्ये वडीला थोडासा क्रंच आहे. जाम भारी. नेक्स्ट आपण ट्राय करूया शहाळा आणि ओल्या काजूची भाजी. ओल्या काजूच्या भाजीमध्ये कांद्याचा वापर खूप केलाय, गोवन पद्धतीची भाजी आहे, कांदा आणि कांद्याची पात पण घातली आहे त्याच्यामध्ये. कांदा जास्त वापरलेला असल्यामुळे त्याला थोडासा गोडसरपणा आहे, आणि अर्थातच शहाळा आहे त्याला स्वतःचा गोडपणा असतोच. शहाळ्याचे मोठमोठे स्लाइसेस केले नूडल्स सारखे, आणि शहाळा खूप जास्त पण शिजवलं नाही, म्हणजे एकदम असं गळलेलं नाही आहे, क्रंची आहे. तर आता आपल्यासोबत आहेत या रेस्टॉरंटचे ओनर, तर मी त्यांची तुम्हाला ओळख करून देते. सर तुमचं नाव सांगा. नमस्कार, मी डॉक्टर सुहास अवचट, मी बेसिकली मेडिकल डॉक्टर आहे आणि आर्मीमध्ये ऑफिसर होता. आता माझ्या पत्नीकरता मी माझा दवाखाना बंद करून रेस्टॉरंट काढले 30 वर्षापूर्वी, आणि मी स्वतः व्हेजिटेरियन आहे आणि माझी पत्नी गोव्याची म्हणून गोवा पोर्तुगीज, ती कस्टम्समध्ये सिनियर ऑफिसर होती, कमिशनर होती. आता नोकरी सोडून माझी बॉस म्हणून आलेली आहे, पगार वाढलेला आहे, मिशा काढलेला, आई घरात घेत नाही आहे, घर पहिला मधला, अँड माय मदर इज अ परवे. अंडसुद्धा चालत नाही बरं का असा सीन आहे करा. आणि बायको तुम्ही हे नॉनव्हेज रेस्टॉरंट काय? हो, कारण घरी व्हेज आहे आणि नॉनव्हेज खाली मिळतं आम्हाला. माझ्या पत्नीचं ब्रीद वाक्यच आहे की प्रॉन जाय पर प्रॉन न जाय. ग्रेट,
जन्म झाला. मग 17 वर्षापूर्वी माझी एक सुंदर बहीण होती तुयारकी, तिने पळून एका साऊथ इंडियन केरळच्या आयटीनीशी लग्न केलं. आणि आज दुसऱ्या जन्म झाला दक्षिण केरळा, आंध्र, हैदराबाद, तमिळ, कडाका, मँगलोर, बँगलोर. आणि पलीकडचं तिसरा सोने दिवा महाराष्ट्राचा, खानदेश, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मुंबई, म्हणजे 150-200 व्हेज नॉनव्हेज प्रकार आहेत. म्हणजे नागपूरचं सावजी मटण, गोळाभात, वडाभात, जळगावचं पांढऱ्या वांग्याचं भरीत, शेवभाजी, सिकेपीचं वालाचं बेडा, सोड्याची खिचडी, पाटेर भाऊचं बोंबलाचं भोजन, खेकड्याचं खडखडलं, कोल्हापूरचे पांढरेसे, तांबडेसे, ज्वारीच्या बाकऱ्या, खमंग काकडी, मिरचीचा ठेचा. आणि काय कधी कधी चान्स मिळत आमच्याकडे रानडुकराचं लोणचं पण मिळतं. एक महत्वाची सूचना आहे, सोमवार ते शुक्रवार 5 दिवस जर तुम्ही दिवा महाराष्ट्रामध्ये आलात, आणि मराठीत बोला तर भन्नाड ऑफर असतात त्यांना, डिस्काउंट्स असतात, ऑफर्स असतात. आणि सोमवार ते शुक्रवार 5 दिवस. आणि जर तुम्ही कविता लिहिली मराठीत आमच्या पुस्तकामध्ये, तर हिरवाशी म्हणून ड्रिंक आहे मॉकटेल, ते आमच्यातर्फे सप्रेम. फक्त एरेरे पावसाने पावसाने धरण्याची वाट लागते. आणि पंडित प्रभाकर चोगांचे मुलगा आहे मिलिंद चोग, तो प्रत्येक शुक्रवार, शनिवार, रविवार मग गिटार घेऊन प्रत्येक टेबलला छान छान गाणी गात जातो. मराठी आणि हिंदी गाणी, रेट्रो गाणी खूप असतात, खूप फेमस आहे. बरेचसे फिल्मस्टार लोक त्यांना मुद्दाम त्याच्याबरोबर गाणी ऐकायला जातात. हे असं वातावरण आहे आमचं. ब्रांचेस अंधेरी, ठाणा, चेन्नई, न्यू बॉम्बे, दुबई, बरोडा, पवेला. आणि हल्लीच आम्ही बाजूच्या रेस्टॉरंटमध्ये माझ्या मुलांनी MBA आहे तो हॉटेल मॅनेजमेंट ग्रॅज्युएट केलं, त्यांनी एक सोया म्हणून एक रेस्टॉरंट चालू केले बाजूच्या बिल्डिंगमध्ये. इथे जॅपनीज, चायनीज, मलेशियन, थाय फूड मिळतं. ओरिएंटल सिझलर्स आहे, लाईव्ह म्युझिक आहे, कराओकेज आहे, ओपन माइक्स आहे, धमाल आहे ती जागा तिकडे. आणि गोवा पूजा किंवा दिवा महाराष्ट्राचं बिल जर तिथे दाखवलं तर आम्ही 15% डिस्काउंट देतो. डिस्काउंट पण मिळेल. सो नक्की आधी इकडे विजिट द्या आणि नंतर तिकडे पण विजिट द्या. सो दोन्हीकडे डिस्काउंट आणि पेट पूजा एकदम मस्त होईल तुमची. आणि मी पण इकडचं फूड टेस्ट केलं आहे, खरंच खूप टेस्टी आहे. अजून माझा मेन कोर्स चालू आहे, सो मी एन्जॉय करते ते. सर, तुम्ही अपकमिंग एंटरप्रिनर्सला काय मेसेज द्याल? बेसिकली दे हॅव टू, हा खूप अवघड बिझनेस आहे, कारण 10 रेस्टॉरंट उघडले तर 8 रेस्टॉरंट बंद पडतात. आणि प्लस तुमच्याकडे एक मुद्दल पाहिजे रेस्टॉरंट चालू करायला, आणि नंतर चालू करून सस्टेन करायला 1-6 महिने करा. ते व्हेरी इम्पॉर्टंट. कॅपिटल इंटेन्सिव्ह आहे, लेबर इंटेन्सिव्ह आहे, एनर्जी इंटेन्सिव्ह आहे. अनलेस यू हॅव प्रॉपर बॅकअप आणि काही आर्थिक पाठबळ असेल तर हे रेस्टॉरंटमध्ये जायचं. नाहीतर दे कॅन ट्राय फॉर सम आउटडोर केटरिंग सारखे बिझनेसेस आहेत, किंवा क्लाउड किचन आली झालं, असं तुम्ही काय करू शकता. पण ब्रँडिंग करणं, क्वालिटी मेंटेन करणं, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स आणि तुमचं फूड सगळं तुम्ही स्टँडर्डाइज करायला पाहिजे. म्हणजे जी चव आज आहे तीच पुढच्या आठवड्यात, पुढच्या महिन्यात, पुढच्या वर्षात सेम मिळावे. आम्ही 30 वर्ष करतो आहे. आता माझे मिसेस IRS ऑफिसर होती, तिथं यावर्षी 25 द इंडियाज बिगेस्ट शेफ अवॉर्ड मिळालं. आणि 25 तिने 23 पुरुषांना हरवलं. शेफ संजय कपूर, विकास खन्ना, रणवीर बाज, जिक्स कालरा. आणि तिचं जे पुस्तक आहे गोवा पुजा कुक बुक, त्या बुकला सुद्धा वर्ल्डचं बेस्ट शेफ अवॉर्ड मिळालं. मकावमध्ये 134 कंट्रीजमध्ये शी इज द फर्स्ट इंडियन लेडी शेफ टू विन दॅट अवॉर्ड. आणि काही बॅकग्राऊंड आमचं लग्न आलं तर तिला नीट चहा पण बनवता येत नव्हता. सो इट इज अ पॅशन. शी इज अ सेल्फ ट्रेन स्वयंभू अशी ती आहे. आणि प्लस इथे तिचं एक डिश आहे जे शहाळे आणि ओले काजूची भाजी, त्या डिशला एशियाचं बेस्ट वेजियन डिश अवॉर्ड मिळालं बाय CN गोइन हाँगकाँग. त्या वेज डिशनी माझ्या बायकोने माझ्या वेजच्या आईला आणि वेजच्या नवऱ्याला पटवलं. आणि एक दिवशी पनीर सांगून मच्छी घालून बामणाला भ्रष्ट करून टाकलं. एन्जॉय करा, प्लीज या. आपल्या सगळ्या मित्रांना सांगा मराठी खाद्यसृष्टी खूप संपन्न समृद्ध आहे. आपल्या लोकांना माहिती नाही, आपले लोक सपोर्ट करत नाही. 17,000 मुलं हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट, फेअर फूड क्राफ्ट इन्स्टिट्यूटमध्ये पासआउट होतात. कोणाला साधं वरण पण बनवत नाही, बटाट्याची भाजी पण बनवत नाही. सगळे आपले बटर चिकन आणि चायनीज मोगलाई करत बसतात. एवढी आपली विविधता आपल्या जेवणामध्ये, दॅट वी हॅव टू प्रमोट. म्हणून ते प्रमोट. तर अपकमिंग जर असे आमच्यासारखे कोण होतकरू तरुण असतील तर त्यांना तुम्ही गायडन्स वगैरे पुरवाल? गायडन्स देतो सगळ्यांना. कोणी आम्हाला येऊन भेटू शकता इकडे, मी आणि दीपा असतो इकडे. आणि माझा मुलगा तो एकदम सायंटिफिकली देईल तो बॅकग्राऊंड, कारण माझं सगळं बॅकग्राऊंड सगळं म्हणजे मेडिकल, आर्मी, पोलीस असल्यामुळे. मी आय एम अ गुड मार्केटिंग PR गाय, सो आय कुक स्टोरीज अँड माय वाईफ कुक्स फूड, असं आमचं नवरा बायकाचं कॉम्बिनेशन आहे इकडे. व्हेरी नाईस. खूप छान वाटलं सर तुम्हाला भेटून. अजून आमचं जे लंच होतं तो खूप अजून डिलाइटफुल झाला तुम्हाला भेटल्यानंतर. आणि तुमची स्टोरी ऐकून पण छान वाटलं. सो ऑल द बेस्ट, गुड लक टू यू. अँड आमच्या गोव्याच्या भाषेत देव बरे करू म्हणतात, म्हणजे गॉड ब्लेस यू. मिळूया. थँक्यू व्हेरी मच. तर आता बाकीच्या दोन
भाज्या आणि पोळी वगैरे मी सगळं संपवलं आहे आणि आता फोकस आपण करूया नीर डोसा आणि चेट्टीनाड व्हेजिटेबल या दोन्ही साऊथ इंडियन डिशेसवर. चेट्टीनाड व्हेजिटेबल म्हणजे चेट्टीनाड मसाला असतो त्यांचा आणि त्याच्यामध्ये बाकी सगळे फ्रेश व्हेजिटेबल्स कट करून त्याच्या ग्रेव्हीमध्ये हे प्रिपरेशन केलं आहे. सगळ्यात तीन भाज्यांमध्ये मला सगळ्यात जास्त आवडलेली भाजी म्हणजे वेज पातोडी रस्सा. पातोडी ही बघा, पातोडी कशी मस्त छोटीशी पातोडी आहे आणि एकदम सॉफ्ट आहे. मला हे इतकं आवडले की मी नुसतं पण खाते हेच. मेन कोर्स मध्ये पुढे मी मागवलंय मसाले भात आणि ह्याच्यासोबत एक वेगळंच कॉम्बिनेशन यांच्या मेन्यू मध्ये आहे, मसाले भात आणि कटाची आमटी. ही आहे कटाची आमटी. वा, हा आपला मसाले भात. आणि मसाले भात दिस म्हटलं तर सगळ्यात पहिले खड्या मसाल्यांचं त्याच्यामध्ये खूप महत्त्व असतं आणि आपल्याला दिसलेलं आहे मस्त असं चक्री फूल आणि खूप साऱ्या भाज्या. कटाची आमटी म्हणजे खूप झणझणीत असा कट नाही आहे, तिखट आणि गोडसर जसं वरण असतं तशी कटाची आमटी आहे. आणि मसाले भात एकदम सटल टेस्ट आहे, खूप स्पायसी नाही आहे. आणि हो, या रेस्टॉरंटमध्ये नॉनव्हेज खासियत आहे पण आज मला व्हेज खायचं होतं, व्हेज ट्राय करायचं होतं. तुम्हाला जर या रेस्टॉरंटमधलं नॉनव्हेजचं ऑफबीट एक्सपिरियन्स बघायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मला, मी लवकरच येऊन ते पण कवर करेन. आणि हे आहे पातोडी विथ मसाले भात. बिलीव मी, इकडचा पातोडी रस्सा हा प्रत्येक गोष्टीसोबत टेस्टीच लागतो. मी नीर डोसासोबत खाल्ला, अप्पमसोबत खाल्ला, चपातीसोबत खाल्ला आणि आता मसाले भात बरोबर पण तेच खाते. डेझर्टमध्ये आपण घेतलंय गोवन डेलिकसी, त्याचं नाव आहे डोडोल. तर हे बनवलं आहे गूळ आणि तांदळाचं पीठ ह्याच्यापासून आणि दिसायला हे एकदम चॉकलेट ब्राउनी सारखं दिसतंय. त्याच्यावरती एक काजूचा पीस लावलाय. लेट मी ट्राय इट. एकदमच सॉफ्ट आहे हे, ह्याचं टेक्स्चर तुम्हाला दाखवते आतून. ह्याच्या आतमध्ये पण काजूचे छोटे छोटे तुकडे आहेत आणि गूळ आहे ना त्याचा एकदम, त्याला खूप गरम करून 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 त्याचा जो एक खमंगपणा येतो त्याची टेस्ट ह्याच्यामध्ये आहे आणि खूप जास्त गोड नाही आहे. Yeah, I mean, you can go over to me.